सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गत नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गत नंदनवन साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार। टेंशन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन। नमस्कार, मी शुभांगी, आपण पाहत आहे न्यूज 24। सह्याद्री पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाडगव्हाण येथील शेतात छापा टाकून गांजांची 335 लहान मोठी झाडे जप्त केली आहेत। या संदर्भात एकाला अटक करण्यात आली असून याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस संतोष शंकर लोंढे यांना दिलेल्या फिर्यादीनुसार शेवगाव पोलिसांनी अशोक सुदाम काजळे यांना ताब्यात घेतले आहे। अशोक काजळे यांच्या शेतात बेकायदेशीररित्या गांजांच्या झाडांची लागवड केल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली होती। सध्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्याची प्रक्रिया सुरू असून मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शेरेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या सभागृहात कर्मचाऱ्यांच्या वार्षिक बदल्या होत आहेत। यात बदल्याच्या दुसऱ्या दिवशी प्राथमिक शिक्षण आणि ग्रामपंचायत विभागातील 97 बदल्या करण्यात आल्या आहेत। 30 एप्रिल 2023 पर्यंत देशातील 531 साखर कारखान्यात 320.30 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे। हंगाम अखेरीपर्यंत देशात 327.35 लाख टन साखर निर्मिती होईल असा अंदाज राष्ट्रीय सहकार साखर महासंघाने व्यक्त केला आहे। महासंघाचे हे अनुमान संकलित केलेल्या ताज्या माहितीवर आधारित आहे। साखर उत्पादन महाराष्ट्रात उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात व तमिळनाडू या 5 राज्यांनी आघाडी मारली असून त्याला खालोखाल हरियाणा, पंजाब आणि बिहारचा क्रमांक आहे। महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजेच 105.30 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे। बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार अधिनियम 2009 नुसार राज्यातील खाजगी प्राथमिक अनेक शाळांमध्ये 25% विद्यार्थ्यांना आर्थिक मागास व वंचित समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहेत। तथापि शासनाने संबंधित विद्यार्थ्यांचा आर्थिक भार संबंधित शाळांना दिलेला नाही म्हणून काही शाळा विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतून येऊनही प्रवेश नाकारत आहेत। या संदर्भात संबंधित शाळांवर कारवाई करण्याचा इशारा राज्याच्या शिक्षण संचालकांनी दिला आहे। अस्मानी संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही। उन्हाळ्यात देखील होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। तरी देखील या नुकसानीला न घाबरता झालेले नुकसान सोसून शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे। त्यामुळे शेतकरी केंद्रस्थानी ठेवून खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे व खते मूलभूत उपलब्ध होतील याचे योग्य नियोजन करा। अधिकाऱ्यांच्या बचावासाठी शेतकऱ्यांचा बळी जाणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी खरीप आढावा बैठकीत कृषी विभागाला दिले आहेत। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत, पाहूयात पुढील बातम्या। नेवासा तालुक्यातील वेंडा येथे नेवासा शेवगाव रोडवर असलेले स्वप्नील फुटवेअरला विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागून सुमारे 2 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे। सदर घटना काल 10 मे रोजी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील विनायक लक्ष्मण देशमुख यांच्या घराची बाथरूमची खिडकी तोडून अज्ञात चोरट्यांनी 9 लाख रुपये किमतीची सुमारे 16 तोळे सोन्याचे दागिन्यांवर डल्ला मारला आहे। विनायक देशमुख यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। विखे ससाने मुरकुटे यांच्या श्रीरामपूर सहकार विकास मंडळाने 17 जागा मिळवित श्रीरामपूर बाजार समितीची एक हाती सत्ता मिळवली। आता येत्या 13 तारखेला सभापती निवड होणार असून इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। श्रीरामपूर सहकार विकास आघाडीची विरोधात आमदार लहू कानडे, अविनाश आदिक, ॲडव्होकेट अजित काळे
यांनी शेतकरी विकास आघाडीच्या माध्यमातून चांगली लढत देत कार्यकर्त्यांनी संजीवनी देण्याचे काम केले. वास्तविक शेतकरी विकास आघाडीच्या ताब्यात अल्पवयीन सोसायटी व ग्रामपंचायत असतानाही चांगले मत घेतले. व्यापारी मतदारसंघाची एक जागा ससाने गटाने गमावली तर मुरकुटे गटाची हमाल मापाडीतील जागा अवघ्या 9 मतांनी पारड्यात पडली. खत उत्पादन कंपन्यात खतासोबत लिंकिंग करून अन्य अनावश्यक उत्पादने शेतकऱ्यांच्या माथी मारतात, मात्र ग्राहकांच्या तोंडावर किरकोळ वितरक असल्याने त्यांनाच होणाऱ्या वादाला व बदनामीला सामोरे जावे लागते. म्हणून शासकीय स्तरावरच लिंकिंगनं कायदेशीर पायबंद घालावा अशी मागणी तालुक्यातील रासायनिक खत व्यापारी संघटनेने आमदार मोनिका राजळे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. संगमनेर तालुक्यातील 57 स्टोन क्रेशर मालकांना गोन खनिजाची बेकायदेशीर उत्खनन केल्याप्रकरणी 765 कोटी रुपयांचा दंड आकारूनही या स्टोन क्रेशर मालकांनी 5 महिन्यांतरनं दंडाची रक्कम न भरल्याने प्रभारी तहसीलदारांनी पुन्हा नोटीस बजावली आहे. 15 दिवसात दंडाची रक्कम न भरल्यास स्थावर व जंगम मालमत्तेवर कारवाई करण्यात येईल असा इशारा तहसीलदारांनी दिल्याने या स्टोन क्रेशर मालकामध्ये खळबळ उडाली आहे. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा News 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.